आपण पाहत आहात संतोष भारत, जनसामान्यांचा आवाज। आता संविधान चौकात नागपूर मध्ये आंदोलन पण बसले आहे, काय करणार तुमचे बोलवा। गडचिरोली जिल्ह्याचा आमदार म्हणून मी गडचिरोली उद्योग निर्माण व्हावा या उद्देशाने आम्ही उद्योग निर्माण केला, मेक इन गडचिरोली काढला। त्या ठिकाणी आमच्या सगळे गडचिरोली जिल्ह्याच्या ॲडिशनल SP आणि PC विभाग जॉईंट कलेक्टर साहेबांनी आमच्या त्या कामाची चौकशी केलेली आहे। त्या कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, तरी परंतु त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले, सगळ्यांनी सगळं राजकीय प्रेरणे हेतूने बसलेले आहे। माझं त्यांना विनंती आहे, 156/3 अंतर्गत ते माझ्या विरोधात ते खटला चालू शकतात। मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि ते त्या ठिकाणी जाणार नाही, परंतु त्यांना ते खटला चालू करण्याचा संपूर्ण पैसा मी देऊ शकतो आणि त्यांचा वकिलाचा खर्च मी देऊ शकतो। परंतु मी आज त्यांना प्रत्येक माणसाला 1-1 कोटीचा मानहानी दावा ठोकणार आणि आता मी माननीय SP गडचिरोली यांचा पोलीस तक्रार करत आहे। किती लोकांवर मानहानी दावा? 40 लोकांवर।